नमस्कार, मी धनंजय शिंदे। सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 20 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील 56 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत। यामध्ये अहमदनगरचाही समावेश असून पंतप्रधान मोदी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडून करोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करून तो 1,500 रुपये इतका केला आहे। करोना काळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या 2 प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे। नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी राजेंद्र ढगे आणि शरद मस्के या 2 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे। अरबी समुद्रात आलेल्या तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम अद्यापही भंडारदरा पाणलोटात जाणवत आहेत। बुधवारी सलग 3 दिवशी या भागात पाऊस झाला। बुधवारी 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान भंडारदरा पाणलोटात काजव्यांचे तुरळक प्रमाणात आगमन झाले आहे। या भागात काजव्यांचे आगमन म्हणजे पावसाचा सांगावा असतो असे येथील आदिवासी बांधव सांगतात। काजव्यांचे आगमन झाल्याने यंदाही या भागात मान्सूनचे लवकरच आगमन होईल असा त्यांचा कयास आहे। नगर शहरातील करोना संसर्ग कमी करण्यात महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला यश आले असले तरी ग्रामीण भागात करोनाचे संक्रमण वाढतच आहे। बुधवारी जिल्ह्यात उपचारानंतर बरे झालेल्या 2,684 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणे 90.55% इतके झाले आहे। तर बुधवारी 3,779 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 20,107 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।